स्पाइस बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया टेस्टी मेक्सिकन ग्रिल्ड सँडविच. हे सँडविच बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवून शिजवून वाटलेला राजमा, तिन्ही तऱ्हेचे कॅप्सिकम अर्धा अर्धा कप, धणे जिरा पावडर, लाल तिखट, लसूण, हळद, ओरेगानो, चिली फ्लेक्स, बटर आणि टोमॅटो आहे. आणि याचबरोबर सँडविचसाठी ब्रेड तर आहेच. त्याचं स्टफिंग आधी तयार करून घेऊया. त्यासाठी ऑलिव्ह ऑइल घेऊया. 2 ते 2.5 चमचे आपण ऑलिव्ह ऑइल घालूया. 1/2 चमचा लसूण घेऊया. लसूण जास्त परतायची नाहीये, लगेचच कांदा घालूया. किंचित मीठ घालूया. आता यात तिन्ही तऱ्हेचे कॅप्सिकम घालूया. रेड कॅप्सिकम 2 मोठे चमचे, येलो कॅप्सिकम, ग्रीन कॅप्सिकम 1/2 टीस्पून, हळद, धण्या जिऱ्याची पावडर 1 स्पून. आता लाल मिरचीची पावडर टाकूया. इथे आता मी 1 चमचा घातलाय. आता पुन्हा एकदा मीठ घालूया 1 फुल स्पून. त्यात आपण घालूया बारीक चिरलेले टोमॅटो 2 चमचे. आता या स्टेजला राजमाची पेस्ट जी आपण क्रश करून ठेवलेली आहे ती घालूया 2 कप एवढी. थोडं बटर, चिली फ्लेक्स आणि ओरेगानो घालूया. 1 चमचाभर बटर घालूया. 1 ते 1.5 चमचा ओरेगानो, 1/2 ते 1/2 चमचा चिली फ्लेक्स. अतिशय खमंग असं स्टफिंग तयार आहे. आता ते बाउलमध्ये काढून थंड करूया. बटर लावून घेऊया. आता यात स्टफिंग भरूया. 1 ते 1.5 चमचा भरू शकतो. मोठा ब्रेड असला तर 2 चमचे भरू शकतो. आणि थोडं जास्त स्टफिंग आवडत असेल तर थोडं जास्त भरावं. ब्रेडच्या वरती बटर लावून ते आता ग्रिल करायला ठेवूया. आता ते ग्रिल करूया. टोस्टरचा ग्रीन लाईट चालू झालेला आहे. आपण हे उघडूया. कट करूया आणि सर्व करूया. तर तयार आहे गरमागरम मेक्सिकन ग्रिल सँडविच. हे कोल्सलॉ बरोबर सर्व केलेलं आहे. कोल्सलॉ किसलेला कोबी आणि त्यात मेयोनेज घालून थोडं दही, साखर, मोहरीची पावडर घालून तयार केलेला आहे. बाकी एक ग्रीन चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर पण खाऊ शकतो.